छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव गुंडांची मारामारी करण्यात आणि त्यांना धडे शिकवण्यात आयुष्य खर्ची घालणार तुम्ही आणि त्यात परमेश्वर जर माझ्यापर्यंत येऊन पोहोचला असता तर जवळपास थेंडच काढली असती त्यांनी माझी. आदिला ताबडतोब घरी बोलवायचं, तू ये. या तुझ्या भलत्या सलत्या बोलण्यामुळे त्यांनी जर घाबरून धसका घेतला आणि उद्या त्यांना काही झालं ना. या सुपर नॅचरल गोष्टी असतात ना, त्या सुपरस्टिशस असतात. स्वप्नील कम ऑन, तू माझा ऐकून तरी घेणार आहेस का? मनात शंभरदा विचार आला की तिला मारू की नको, पुढे काय होईल. म्हणजे जर आजोबा किंवा विष्णू जागे झाले तर आपल्याला जर कोणी पाहिलं तर. पण नंतर विचार आला मनात, जाऊ दे ना, एकाच वेळी सगळे काटे दूर होतील. शेवटी मनाशी पक्का विचार केला आणि तिच्यापर्यंत जाऊन पोहोचले. कधी झोप लागली कळलंच नाही. पण स्वप्नील तेव्हा सुद्धा कोणीतरी निर्धास्तपणे झोप असं सांगितल्यासारखं मी शांत झोपून गेले. नंतर माझी झोपच उडाली सोपाई. रात्रभर मी रात्रभर वेड्यासारखी बसून होते. एखाद्या आंधळ्यागत गत झाली होती माझी. डोळ्यासमोर सतत तीच आकृती दिसत होती मला. त्या आकृतीतून येणारा तेज मला त्रास देत होत. पुढे काही घडण्याआधीच मी वाडा सोडून पळून आले बाहेर. मला फक्त रात्री कसला तरी आवाज आला, दार आपटल्याचा किंवा काहीतरी पडल्याचा. पण मग ह्या सगळ्याचा त्या पुस्तकाशी काय संबंध आहे? काहीतरी संबंध नक्की आहे, तोच तर शोधायचा आहे. प्रिया, तू या सगळ्या गोष्टींचा एवढा बारकाईने विचार करतेस, गुड. पण या सगळ्याचा नॅचरली विचार कर, सुपर नॅचरली नको. हा स्वप्नील, काल वसुधा तुला जे काही बोलली तिचं राग म्हणू नकोस. काळजीपोटी प्रेमापोटी बोलली ती. नाही आलो बघा, म्हणजे मला जरा वेगळंच बोलायचं होतं तुमच्याशी.
बोल ना। काका ऍक्च्युअली काल अभिमान ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणापर्यंत आम्ही परमेश्वरचा पाठलाग केला आणि तो काय मुवमेंट करतोय हे आम्ही पाहत होतो, म्हणजे वाट पाहत होतो, पण तेवढ्यात परमेश्वरचाच आदीला फोन आला आणि आम्हाला असं कळलं की आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांनी अभिमानला सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. थोडक्यात परमेश्वर तुमच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. आय एम सॉरी काका, म्हणजे खरं तर मी किंवा भाईनी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण तुम्ही चिडाल असं. मी त्या गोष्टीचा विचारच नाही करत आहे. मला एवढंच वाटतं, इतक्या दिवस तुम्ही जी काही मेहनत केली त्या सगळ्या मेहनतीवरती बोळा फिरला. आधीची काय अवस्था झाली असेल, आता अभिमानला पकडायचं म्हणजे पुन्हा पहिल्यापासून. नाही म्हणजे खर तर ते खूप सोपं झालंय, किंवा कदाचित खूप कठीण सुद्धा. झालं काय काका? काल परमेश्वरने आदिला एक ऑफर दिली. तो त्याला असं म्हणाला की जर बाळशास्त्रींचा खून अभिमाननीच केला असं तुला वाटत असेल तर तू त्या खुनाचा आय विटनेस माझ्यासमोर आण आणि सिद्ध कर की हा खून अभिमाननीच केलाय. मी अभिमानला पोलिसांच्या हवाली करतो. परमेश्वरच्या कुठल्याही ऑफरचा विचार करायचा नाही. अत्यंत पातळ यंत्री माणूस आहे तो. नाही म्हणजे नाही. आदिला कुठल्या तरी वेगळ्या प्रकरणामध्ये गोवायचा विचार असू शकतो, हा नाही, अजिबात नाही. नाही पण इनफॅक्ट काका मला चांगली वाटली ऑफर. अरे यशवंतराव सरंजामे आहे तो, त्याची ऑफर म्हणजे काय असतं मला चांगलं माहिती. नो मीन्स नो. कळलंय का तुला? ताबडतोब आदिला इथे घेऊन यायचं. बसूला म्हणते तेच बरोबर आहे. तू आदिला घेऊन ये ताबडतोब. चा या वेळेला आपल्याला जे काही करायचंय ते शांतपणे आणि विचारपूर्वक करायचंय. आज तुला पुन्हा एकदा अभिमानच्या मनाचा ताबा घ्यायचाय आणि ह्या वेळेला तो डॉक्टर कोण आहे, त्याचा अभिमानशी काय संबंध आहे हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न कर. पण म्हणजे पुन्हा काही चूक झाली तर? हा नकारात्मक विचार आधी सोडून दे सुलेखा, आणि चूक तुझ्याकडनं कशी घडणार नाही याचा विचार कर. पण तो डॉक्टर सायकॅट्रिस्ट असला तर? तशी वेळ आली तर काय करायचं हे मी तुला सांगायची गरज नाहीये सुलेखा. तुझा कॉन्फिडन्स परत येणं गरजेचं आहे. प्रयत्नाला सुरुवात कर. अभिमान, अभिमान आपल्या कामाची पद्धत आपण थोडीशी बदलणार आहोत.
मी तुला जे काही प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर तू हो किंवा नाही असं द्यायचं आहेस. आपल्याला घाई नाही आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. एक गोष्ट लक्षात घे, तू बोलत नाहीयेस त्यामुळे तुझे वडील यशवंतराव आणि तुझा सर्वात जवळचा मित्र विक्रांत अजूनही अडचणीत आहेत. अभिमान, ज्या दिवशी तू बोलशील कदाचित त्या दिवशी तुझ्या वडिलांना आणि तुझ्या मित्राला अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. रिलॅक्स अभिमान. रिलॅक्स, मनावर कुठलंही दडपण नको आहे. हा माझ्याकडे बघ अभिमान, माझ्याकडे बघ. अभिमान तुझ्या लक्षात आहे ना, मी तुला सांगितलंय माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं द्यायचं आहे. फक्त माझ्याकडे बघायचं आहे. मी तुला मगाशी जे काही सांगितलं ते लक्षात आहे? माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायचं आहे. तसा प्रयत्न करायचा आहे अभिमान. हो किंवा नाही असं उत्तर मला तुझ्या बोलण्यातून हवंय. थोडासा ताण द्यावा लागला तरी आपण आज ताण देणार आहोत. अभिमान माझ्याकडे बघ, कितीही दडपण आलं तरी आज थोडंसं दडपण आपण सहन करायचं आहे. अभिमान, आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठायचा आहे. तुझी आणि सुलेखाची पहिली भेट कधी आणि कुठे झाली तुला आठवत आहे? आठवायचा प्रयत्न कर. हो किंवा नाही अभिमान, हो म्हणायचा प्रयत्न कर. तुला सगळं आठवणार आहे. अभिमान माझ्याकडे बघ. हो किंवा नाही आठवते तुझी आणि सुलेखाची पहिली भेट? गुड. त्यानंतरची प्रत्येक भेट तुला आता आठवणार आहे. थोडासा प्रयत्न कर, थोडासा प्रयत्न कर अभिमान. सिनेमातली दृश्य जशी आपण एकामागून एक बघतो तशी तशी तुझी आणि सुलेखाची प्रत्येक भेट तुला आता आठवते आहे. हो किंवा नाही अभिमान, हो किंवा नाही प्रयत्न कर. हां अभिमान, तुमच्यात भांडणं व्हायची? अभिमान माझ्याकडे बघ, तुमच्यात भांडणं व्हायची? मला सांग हो किंवा नाही. त्यानंतर तुला खूप राग यायचा? हो किंवा नाही अभिमान. हो म्हणायचा प्रयत्न कर अभिमान. हो म्हणायचा प्रयत्न कर. हां मला सांग, बाळशास्त्रींचा खून ज्या दिवशी झाला तो दिवस तुला आता आठवतोय अभिमान? बाळशास्त्रींचा खून ज्या दिवशी झाला तो दिवस तुला आठवतोय? गुड. मला सांग, त्या दिवशी तुझी आणि सुलेखाची भेट झाली होती? अभिमान मला सांग, त्याआधी तुझं आणि सुलेखाचं काही भांडण झालं होतं? हो किंवा नाही?
अभिमान बाळशास्त्रींचा खून झाला त्याआधी सुलेखाचं आणि बाळशास्त्रींचं काही भांडण झालं होतं? काही वादावादी झाली होती? मला सांग, बाळशास्त्रींचा खून कोणी केला? मी जीजूंना मारलं. मी मारलं जीजूंना. जीजूंना मी संपवून टाकलंय. सुलेखा, अभिमान, अभिमान, रिलॅक्स. तू काय बडबडतीयस? कळतंय ना तुला काय बघितलंस तू? अभिमान, माझ्याकडे माझ्याकडे बघ. मग मला त्याने काहीतरी विचारलं. मग मला विचार काय काय विचारलं? मला तरी विचारलं काहीतरी. मी मला आठवत नाही, पण तो काहीतरी बोलत होता. तो काहीतरी बोलत होता आणि मला ते सगळं ऐकू येत होतं. पण सुलेखा, मला आधीच एकदम पूर्वीच सगळं आठवायला लागलं होतं तेव्हा. याचा अर्थ एकच होतो, तू अभिमानच्या मेंदूचा ताबा घेतला होतास, पण तुझा ताबा त्या डॉक्टरने घेतला होता. डॉक्टर सामंत, मी डॉक्टर प्रदीप जोशी बोलतोय. बोला डॉक्टर जोशी. डॉक्टर, मला तुमची तातडीची मदत हवी आहे. एनिथिंग रॉंग डॉक्टर जोशी? डॉक्टर, आजचं अभिमानचं सेशन खूप महत्वाचं ठरलं. डॉक्टर, अभिमान आज अशा एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला जिथे पहिल्यांदा तो काही बोलला. ग्रेट, काय म्हणाला तू? डॉक्टर, आजच्या सेशनमध्ये अभिमान ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होता, मी विचारलेल्या प्रश्नाला थोडासा विचार करून उत्तर देत होता, त्याची नजर, या सगळ्याच गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. तो रिकवर होण्याचे चान्सेस असतानाच तो असं काहीतरी वेगळंच म्हणाला, मी जीजूंना मारलं आणि एकदम बेशुद्ध झाला. व्हॉट? आणखी काही बोलला डॉक्टर जोशी? अजूनही अभिमान बेशुद्धच आहे, पण तो सेफ आहे. डॉक्टर, एकंदरीत सर्व सेशन्सचा विचार करता माझ्यासमोर दोन प्रश्न आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आज बेशुद्ध होण्यापूर्वी अभिमान मी जीजूंना मारलं असं म्हणाला. हे जीजू कोण, तुम्हाला काही आयडिया आहे? नाही, मला नाही माहिती. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, दर दोन सेशन्स नंतर अभिमान ब्लँक होतोय, त्याचं कारण काय असू शकेल? डॉक्टर जोशी, आपल्या ट्रीटमेंटचा त्याच्या मनावर ताण तर पडत नसेल. कधी कधी असा ताण पडल्यामुळे पेशंट असा वागू शकतो. नाही, मला नाही तसं वाटत, कारण ट्रीटमेंट चालू असताना ज्या ज्या वेळी अभिमानाचा मेंदू थकतो त्यावेळी मी सेशन थांबवतो आणि त्याला रिलॅक्स होऊ देतो. डॉक्टर, मला वेगळीच शंका आहे. कसली शंका डॉक्टर जोशी? ड्युअल पर्सनॅलिटी. एनी सिम्प्टम्स? डॉक्टर, आत्तापर्यंतच्या सेशन्सचा एकूण विचार करता अभिमान ज्या प्रकारे रिॲक्ट होतोय किंवा अचानक ब्लँक होतोय
या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला तरी असं वाटतंय की एक वेगळी पर्सनॅलिटी अभिमानमध्ये डेव्हलप होते आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. एनी टाइम डॉक्टर जोशी. जर तुम्ही म्हणता तशी ही सुरुवात असेल तर प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो. अभिमान शुद्धीवर आला की मी लगेच तुम्हाला कळवतो. ओके डॉक्टर जोशी, आय विल बी वेटिंग फॉर युअर कॉल. श्युअर, बाय. Dual personality.